इचकरंजीतील कुडचे मेळ्यातील पाच कोरोनाबाधित रुग्णांसह शहरात तब्बल सात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं प्रशासन सतर्क झालंय रुग्ण आढळलेले परिसर सील केले असून त्यापैकी के दातार मळ्यात नगरपालिकेचे कर्मचारीच उपस्थित नसल्याचं प्रांताधिकाऱ्यांच्या पाहणीत स्पष्ट झालं त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिलेत दरम्यान बाधित रुग्णाच्या संपर्कातील बावन्न जणांच्या अहवालाकडे लक्ष लागलंय इचलकरंजीतील कुडचे मेळ्यात पंचावन्न वर्षीय यंत्रमाग कामगार त्याचा रिक्षाचालक मुलगा त्याची नात असे एकाच कुटुंबातील तीन जण कोरोनानं बाधित झाले होते त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली असता शेजारच्या पंचावन्न वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला तर यंत्रमाग कामगारासोबत काम करणारा कोहिनूर बँकेच्या पिछाडीस राहणारा सत्तेचाळीस वर्षीय कामगारही कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं त्याचबरोबर परदेशातून आलेला मॉडेल हायस्कूल परिसरातील विद्यार्थी आणि दातारमाळ्यातील कापड व्यापारी असे दोन दिवसात सात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय रुग्ण आढळलेला परिसर प्रशासनानं सील केला असून या परिसराला आज प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार आणि मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी भेट देऊन पाहणी केली समूह संसर्गाच्या शक्यतेनं कुडचेमाळ्यातील प्रत्येक घरातील व्यक्तीची तपासणी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला या पाहणीत दातार सील केलेल्या परिसरात ये जा करणाऱ्यांची आवक जावक ठेवणारा कर्मचारीच उपस्थित नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे प्रांताधिकारी डॉ खरात यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले दरम्यान दातारमाळ्यातील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील सहा जणांचा अहवाल निगेटिव्ह आलाय तर कुडचे मळ्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या बेचाळीस जणांना आणि कोहिनूर बँकेच्या पिछाडीस मिळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील दहा जणांना तपासणीसाठी एम रुग्णालयात दाखल आहे आता त्यांच्या अहवालाकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय